रामटेक निर्वाचन क्षेत्र से वंचित बहुजन आघाड़ी के समर्थित प्रत्याशी किशोर कस्बे ने कांग्रेस पर गलत प्रचार का आरोप लगाया है। हार के डर से कांग्रेस गलत प्रचार करी है, ऐसा आरोप किशोर कस्बे ने लगाया है। उन्होंने कहा है कि कांग्रेस संविधान खतरे में है और हिंदुत्व का डर दिखाकर मुस्लिम और दलित को डराने का काम कर रहा है। वंचित बहुजन आघाड़ी रामटेक लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार किशोर उत्तमराव गजभिये यांच्या रूपाने उमेदवारी करीत आहे। वंचित बहुजन आघाडीने मला समर्थन दिलेलं आहे आणि या ठिकाणी माझी उमेदवारी अतिशय भक्कमपणे आम्ही करत आहोत। प्रचारामध्ये आम्हाला अनेक गोष्टी आढळून आलेल्या आहेत। आमचा प्रचार जोरदार सुरू आहे। आम्ही सकाळपासून रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही दौरे काढतो आणि 12 ते 15 गावं प्रत्यक्ष भेटी देऊन बुद्धविहारांना भेटी, समाज मंडळांना भेटी, महिला मंडळांना भेटी, गावाच्या लोकांना भेटी, पत्रकं वाटतो, उमेदवार स्वतः त्या यात्रेमध्ये असतो। अशा रीतीनं जनसंपर्क अभियान आमचं सुरू आहे। बऱ्यापैकी जवळजवळ 70 ते 80% जिल्हा आम्ही पिंजून काढला आहे आणि फक्त आता 1 किंवा 2 तालुके शिल्लक राहिलेले आहेत। आमचा प्रचार सुरूच आहे। आमचा प्रचार गाड्यांच्या मार्फत आहे, लाऊडस्पीकरच्या मार्फत आहे, पत्रकांच्या मार्फत आहे आणि ग्रामभेटीवरती आमचा भर आहे। त्याच्यामुळे आधीची माझी लोकप्रियता, बाळासाहेब आंबेडकरांचं समर्थन आणि त्यांचा प्रभाव आणि एकूणच वंचित बहुजन आघाडीचे ट्रेंड कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे ट्रेंड कार्यकर्ते, प्रशिक्षित कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची मला मोठी मदत झालेली आहे। त्यांच्या मदतीनं आम्ही हे काम करत आहोत। आता काही लोकांनी असा प्रचार सुरू केला आहे की तुम्हाला जर संविधान वाचवायचं असेल तर काँग्रेसला मतदान करा, संविधान वाचवायचं असेल तर काँग्रेसला मतदान करा, काँग्रेसला जर मतदान केलं नाही तर तुमचं संविधान धोक्यात येईल। प्रत्येक निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पार्टी अशा प्रकारचा एक बागुलबुवा उभं करतात आणि लोकांना भीती दाखवतात। मुसलमानांनासुद्धा भीती दाखवून काँग्रेसला मतदान करा नाहीतर भाजपा हिंदुत्वादाच्या नादाखाली तुमच्यावरती अन्याय करेल, अशा प्रकारची भीती त्यांनी मुस्लिमांना दाखवली आणि काही वर्ष त्यांनी लोटून नेले। आता अशी परिस्थिती आहे की संविधान जरी खरोखर धोक्यामध्ये असलं तरी त्याला वाचवण्याची जबाबदारी काँग्रेसने घेतली आहे का? रामटेकचा काँग्रेसचा उमेदवार खरोखर संविधान वाचवणार आहे का? त्याची संविधान वाचवण्याची लायकी आहे का? त्याचं शिक्षण किती झालं? त्याचं नॉलेज किती आहे? त्याला जर निवडून दिलं तर लोकसभेमध्ये कोणतं काम करणार आहेत ते, ज्याच्यामुळे संविधान वाचवण्यासाठी ते बोलतील? ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर आहेत ना। दोन्ही उमेदवारांची तुलना करा। संविधान जर वाचवायचं असेल आणि लोकसभेत जर वादविवाद करायचा असेल तर किशोर गजभियेच लोकसभेत गेला पाहिजे। बाकी उमेदवार तिथे जाऊ शकणार नाही कारण त्यांची पात्रता, योग्यता सगळ्या गोष्टी लोक विचारात घेतील। त्यामुळे संविधानाचा बागुलबुवा उभा करून दलितांची फसवणूक करणे हे योग्य नाही। आम्ही सर्व दलित, सर्व मागासवर्गीय, सर्व आंबेडकरी, सर्व बहुजन लोकांना आणि वंचित लोकांना, भटक्या विमुक्तांना आम्ही सांगू इच्छितो की संविधान वाचवण्याची ताकद आपल्या एकतेमध्ये आहे, आंबेडकरी शक्तीमध्ये आहे, आंबेडकरी समाजामध्ये आहे आणि आंबेडकरी समाजाच्या नेतृत्वामध्ये आहे। बाकी लोक फक्त संविधानाच्या गप्पा मारतात पण संविधानानुसार काम करत नाही, न्यायाच्या गप्पा मारतात पण अन्याय करत असतात, ते समतेच्या गोष्टी करतात पण प्रत्यक्षात भेदभाव करतात। ह्या गोष्टी तुम्ही रामटेक लोकसभेमध्ये अनुभवलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, तुमच्या डोळ्यासमोर आहेत। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तमाम आंबेडकरी, दलित आणि बौद्ध बांधवांना मी अशी विनंती करतो की या अफवांना बळी पडू नका आणि आपला एक सक्षम, उच्च शिक्षित, कर्तव्यदक्ष आणि योग्य उमेदवार तुम्ही दिल्लीला पाठवा। त्यासाठी अशा अफवांना बळी पडण्याची आवश्यकता नाही। शिकलेल्या लोकांनी तर मुळीच बळी पडू नये कारण याच्या मागचं जे राजकारण आहे ते फक्त आणि फक्त काँग्रेसचा उमेदवार कितीही म्हणजे हे ज्याला आपण म्हणतो की अयोग्य असला म्हणा किंवा पात्र नसला तरी त्याला तुम्ही मतदान करा कारण तुम्हाला संविधानाची भीती दाखवली जात आहे। तर हा जो प्रकार आहे या प्रकारापासून सावध राहावे असं माझं म्हणणं आहे। मी अयोग्य शब्द का वापरला कारण ॲफिडेविटमध्ये पोलीस केसेस आम्हाला दिसून आलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे आम्ही हा शब्द वापरलेला आहे। म्हणून मी सांगू इच्छितो की ज्यांच्यावरती पोलीस केसेस आहेत, ज्यांच्यावरती गुन्हे आहेत, असे लोक संविधान वाचवणार का? म्हणून ही जी गोष्ट आहे ही टोटल ज्याला आपण तो विरोधाभास आहे। एकीकडे गप्पा करायच्या संविधानाच्या, न्यायाच्या, समतेच्या आणि दुसरीकडे नेमकं त्याच्या विरोधामध्ये वागायचं, हा प्रकार दलित आणि आंबेडकरी समाज खपवून घेणार नाही। धन्यवाद, नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र। कुछ दिन पूर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेक में प्रचार के लिए आए थे। इस विषय पर सवाल पूछने पर किशोर कस्बे ने कहा है कि उनका प्रचार धड़ल्ले से चल रहा है, इस बात से सभी पार्टियां सकते हुए हैं और अपने स्टार कैंपेनरों को रास्ते में उतारे हैं। उन्होंने आगे कहा कि कांग्रेस के उम्मीदवार पर कई आपराधिक मामले दर्ज है, ऐसे में संविधान बचाने का काम वह कैसे करेंगे, इसका जवाब खुद जनता करे, यह बात किशोर गजबेरी की है। रामटेक लोकसभा में सध्या जी परिस्थिति है
त्या परिस्थितीमध्ये मी अपक्ष उमेदवार, एक काँग्रेसचा उमेदवार आणि एक भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांचा उमेदवार, या तिघांची तुलना लोक करत असतात, मीडिया करत असतो, ऑब्झर्वर्स सगळे करत असतात. सुरुवातीला माझा एवढा प्रभाव राहील असं अगदी मीडियालासुद्धा वाटलं नव्हतं, परंतु जसजसा आता निवडणूक प्रचार वाढत आहे आणि जसजसा निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, तेव्हा लाखो लोक माझ्याशी जुळत आहेत, हजारो नव्हे लाखो. प्रत्येक गावामध्ये आंबेडकरी समाज असतो, प्रत्येक गावामध्ये वंचित बहुजन समाज असतो. हा सर्व समाज उत्स्फूर्तपणे माझ्या पाठीशी आहे, मला मदत करत आहेत, स्वतःच्या खिशातून पैसे वापरून करत आहेत, स्वतः पत्रकं छापून करत आहेत आणि स्वतःच्या गाड्या वापरून करत आहेत. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर आम्हाला आणखी उत्स्फूर्त म्हणजे आम्हाला स्फूर्ती मिळाली आणि आम्ही जोमाने आपला प्रचार सुरू केला. हा प्रचार पाहिल्यानंतर आता परिस्थिती थोडीशी बदललेली आहे आणि त्याचा धसका घेऊन भारतीय जनता पार्टीने कदाचित माननीय प्रधानमंत्री यांची सभा लावली असेल असा माझा कयास आहे. मला याच्याबद्दल दुसरं आणखी काही कॉमेंट करता येत नाही. बघा, मी आत्ताच सांगितलेलं आहे की काँग्रेसचा उमेदवार आणि मी अपक्ष उमेदवार याची आपण तुलना करा. उमेदवार कसा असला पाहिजे, लोकसभेत आपण उमेदवार का पाठवतो, काय हेतू असतो लोकसभेमध्ये उमेदवार पाठवण्याचा? लोकसभा काय जिल्हा परिषद आहे? लोकसभा काय ग्रामपंचायत आहे? लोकसभेमध्ये पूर्ण भारतातले विद्वान लोक, लोकांनी पाठवलेले प्रतिनिधी, ज्यांना राजकारणाचा, समाजकारणाचा, धर्मकारणाचा अभ्यास असतो, असे लोक त्या ठिकाणी येतात आणि ती विद्वत परिषद आहे, विद्वत परिषद. तर त्यामुळे तो अकॅडमी आहे, तर तो म्हणजे अशा विद्वान लोकांनी ते भरलेलं सभागृह असतं आणि त्या ठिकाणी तुमचे मुद्दे मांडायचे असतात. तुम्हाला भारत सरकारकडून कोणते नीती नियम प्राप्त करून घ्यायचे आहेत, कोणत्या नीती बनवायचे आहेत, कोणते धोरण आखायचं आहे, याच्याविषयी चर्चा होते. तिथे काही सामान्य चर्चा होत नाही की अमुक रस्ता झाला नाही, तमुक रस्ता झाला नाही किंवा असल्या गोष्टीवरती त्या ठिकाणी चर्चा होत नाही. परंतु असं असताना जो उमेदवार तिथे पाठवायला पाहिजे आणि जो योग्य उमेदवार आहे अशा लोकांना पाठवलं पाहिजे, पण तसं घडलेलं दिसत नाही. मी या ठिकाणी जास्त बोलू शकत नाही, पण मला एवढंच म्हणायचं आहे की आपण तिन्ही उमेदवाराची तुलना करा आणि कोण उमेदवार लोकसभेत जाण्यासाठी, लोकसभेत पाठवण्यासाठी रामटेक लोकसभेच्या 24 लाख मतदारांचा प्रतिनिधी म्हणून तिथे जाईल, कोण योग्य आहे त्याच्यावरती विचार करा आणि त्यालाच मतदान करा, अशी माझी आग्रहाची भूमिका आहे. पिछले चुनाव में किशोर कस्बे दूसरे नंबर के सबसे ज्यादा मत बटोरने वाले प्रत्याशी थे. इसमें प्रकाश आंबेडकर की होने वाली दो सभाएं किस तरह से कमाल दिखाती है यह देखना खास होगा. कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट.